तर या प्रकरणामध्ये आता 15,000 जातमुचलक्यावर राऊतांना जामीन मंजूर झालेला आणि जामीन मंजूर झाल्यानंतर राऊतांनी न्याय व्यवस्थेवरच आरोप केले. जामिनावर सुटल्यानंतर राऊतांचे न्यायालयावरच आरोप. निवडणुकीपूर्वी तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र. संजय राऊतांनी न्यायालयाच्या विरोधात केलं वक्तव्य. या सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमदार, खासदार, महानगरपालिका, विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत. पण फासावर कोणाला लटकवलंय तर संजय राऊतांना, कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. एक वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी अशाच प्रकारच्या खटल्यात राहुल गांधींना फासावर लटकवलं, आज संजय राऊतांना फासावर लटकवत आहेत. पण जसं अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की न्याय व्यवस्था कोणाची तरी रखेल झालेली आहे, असं मी म्हणत नाही. अण्णाभाऊ साठे शाहिरांनी म्हटलं आहे ही न्यायव्यवस्था रखेल झाली आहे कोणाची तरी.